आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, अनंत शांती सामाजिक संस्था व आविष्कार फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम. कोल्हापूरच्या कसबा वाळवे येथील अनंत शांती सामाजिक सेवा संस्था आणि आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथील आदिवासी भागातील जनतेच्या गरीब होतकुरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पोवार यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगून गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मदतीसाठी दोन्ही संस्थेची संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी पाटील हे होते. कार्यक्रमात दाजीपूर येथील वाड्या वस्त्यातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकुरू गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पोवार, अनंत शांतीचे संस्थापक भगवानराव गुरव, ज्योतिराम पाटील, संदीप पोवार, सुशांत फराकटे, अमोल निळपणकर, प्रशांत पाटील, सुरेखा पोवार, सुरेश गुरव, तानाजी पाटील, वैभव संगपाळ, सतीश म्हापसेकर, सुरज संगपाळ, अध्यक्ष माधुरी खोत, सचिव अरुणा पाटील उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून सागर लोहार.